अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जामनेर तालुका भारिप भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या विद्यमाने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले। भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची, बाळासाहेबांचे हे ब्रीदवाक्य घेऊन जामनेर तालुक्यातील बहुजन समाज एकत्र करण्याचा निर्धार या प्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। नमस्कार, आपण जामनेरमधील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांचा 64वा जन्मदिवस सर्वत्र स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला जातो। आपण याबद्दलची अधिक माहिती या ठिकाणी उपस्थित बौद्ध महासभेचे ज्येष्ठ सभासद यांच्याकडून जाणून घेणार आहोत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा आज 64वा वाढदिवस साजरा होत आहे। संपूर्ण देशामध्ये तो साजरा होत आहे। आम्हीसुद्धा आमच्या परिस्थितीला अनुसरून इथे सिव्हिल हॉस्पिटलला जे आपले गोरगरीब गरजू पेशंट असतील त्यांना फळवाटपाचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत ठेवण्यात आलेला आहे। बाळासाहेबांचं कार्य संपूर्ण देशाला माहीतच आहे, परंतु आम्हीच आमचे पाय एकमेकांचे ओढत असतो। म्हणून आजपर्यंत बाळासाहेबांचे जे कार्य आहे त्या कार्याच्या पाठीमागे जर संपूर्ण देश म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा राहिला असता तर आज या देशाचं नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांनी केलं असतं यामध्ये तीळ मात्र शंका नाही। पासो हळूहळू का होईना आमच्या लक्षात येत आहे, आमचे बांधव आता समजून घेत आहे, सर्वांना ज्ञात आहे की बाळासाहेबांच्याच पाठीशी उभं राहून बाळासाहेबांचीच बाजू आपण भक्कम करावी असं आमचं एकमताने ठरलेलं आहे। आणि मी आजपर्यंत आम्हीसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांचंच कार्य करत आलो, करत राहू, यापुढेही आम्ही ते पुढे नेणार आहोत। भारतीय बौद्ध महासभा यांचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून देखील या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आज या ठिकाणी जामनेर तालुका भारिप बहुजन महासंघ, जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा आणि जामनेर तालुका समता सैनिक दल जामनेर शहर या सर्व संघटनांच्या वतीनं संविधानाचे रक्षणकर्ते, जातीअंताच्या लढ्याचे प्रणेते, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा 64वा वाढदिवस या ठिकाणी या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करून साजरा करण्यात आला।
तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आज या संघटनांच्या वतीनं सुद्धा छोट्या मोठ्या स्वरूपाच्या कार्यक्रमान आयोजन करून बाळासाहेबांचा वाढदिवस हा स्वाभिमान दिवस म्हणून आम्ही साजरा करत असतो नेहमी. पण या 3 मेपासून ते आज 10 मेपर्यंत या सप्ताहाला आम्ही स्वाभिमान सप्ताह हे नाव दिलेलं आहे आणि हा स्वाभिमान सप्ताह अखंड महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचं खऱ्या अर्थानं नेतृत्व गेल्या 40 वर्षापासून करत आहे. एक स्वाभिमानी नेतृत्व बाबासाहेबांच्या चळवळीला स्वाभिमानाच्या मोठ्या उमेदीनं पुढे नेण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या भारतातला प्रत्येक संविधानवादी, या भारतातला प्रत्येक आंबेडकरवादी ज्याला वाटतं की या देशाचं संविधान अबाधित राहिलं पाहिजे, संविधानानं दिलेले हक्क आणि अधिकार आमचे शाबूत राहिलेले पाहिजे, संविधानाला वाचवण्याची जी चळवळ बाळासाहेबांनी उचललेली आहे या चळवळीमध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वानेच संविधान वाचू शकतं, बाळासाहेबांच्या नेतृत्वानेच आमचे हक्क आणि अधिकार शाबूत राहू शकता ही आमची आता ठाम समजूत झालेली आहे, ही आमची खात्री झालेली आहे. म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल किंवा भारिप बहुजन महासंघ असेल, या सर्व आघाड्या या ठिकाणी आता मोठ्या जोमानं कामाला लागलेल्या आहे आणि तालुक्यामध्ये बाळासाहेबांच्या चळवळीचा दबदबा आमच्या जुन्या वरिष्ठांनी, आमच्या जुन्या पूर्वजांनी जोपासलेला होता. पण मधला कालखंड हा मोठा शिथिलतेचा गेला, परंतु यापुढे आता बाळासाहेबांचं नेतृत्व, बाळासाहेबांचं संघटन या तालुक्यामध्ये मोठ्या जोमानं कामाला लागेल. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचा 64वा वाढदिवस आपल्या जामनेरमध्ये आपण साजरा करत आहोत. तर जामनेरमध्ये साजरा करत असताना आपण जामनेर शहरामध्ये जे रुग्णालय आपलं शासकीय रुग्णालय याच्यामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर हा कार्यक्रम अशाच पद्धतीनं दीर्घकाळ चालत राहील आणि जो सप्ताह आपण सप्ताहात आपल्या तालुक्यात काही साजरा केला नाही, परंतु याच्या पुढे सप्ताह साजरा केला जाईल, स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाईल. मला फक्त एकच सांगायचं आहे ह्या बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की जो दलित समाज आहे, जो बहुजन समाज आहे, या समाजानं आता फक्त एकच अशी हाक आहे की ते फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेबांच्या पाठीमागे सर्वांनी एकजुटीनं, एक मतानं, एक दिलानं सर्वांनी बाळासाहेबांच्या पाठीमागे राहावं अशी मी सगळ्या समाजाला आणि बहुजन समाजाच्या लोकांना एक आग्रहाची विनंती करतो की या वाढदिवसा निमित्तानं लोकांनी बाळासाहेबांना शुभेच्छा द्याव्यात. मी तर बाळासाहेबांचा अनुयायी म्हणून आहेच, पण सर्वांना ही अपेक्षा करतो की आपणसुद्धा या सहभाग व्हावं. भारिप बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्व माझ्या गोरगरिबांनी, स्वाभिमानी नेत्यांना किंवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपण ज्या पद्धतीने हळूहळू काम करत आलेलो आहे आणि आज आपण या वाढदिवसानिमित्त, बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन उपस्थिती दाखवली, हे आपलं सर्वात मोठं बळ. आपण जर का आपण तालुक्यामध्ये नेहमी असंच ठेवलं तर ही चळवळ आमच्यासारख्या युवा पिढींनासुद्धा प्रेरणादायक असेल आणि तुमचं आम्हाला मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन लाभो या अपेक्षेने आम्ही सुद्धा या चळवळीत काम करायला तयार आहो. बाळासाहेबांनी जो पूर्ण देशामध्ये एक संघटन उभं केलेलं आहे ते फक्त आणि फक्त याच्या आपल्या संविधान वाचवण्यासाठी. आमचे बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त मी समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो व त्याचप्रमाणे आमच्या हाकेवर आपले TV चॅनलवाले JBN न्यूज व पत्रकार यांनी सर्वांनी उपस्थिती दिली व या कार्यक्रमाला भरभरून साथ दिली त्याबद्दल त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. बोलायचं म्हणजे एकच, प्रकाश आंबेडकर या परिवारांशी, मीराताईंशी मी तर लहानच होतो, पण आमचे वाड वडील जवळजवळ 1958 ते 1959 दरम्यान तेव्हापासून जुडलेले आहे. सोनूबाबा होते, वसनकाका, इंगळेबाबा, पाडीबाबा, सावकाळेदादा यांच्यासोबत मी जवळजवळ 85 पासून सोबतच राहिलो, पण हे आधीपासून जुडलेले होते त्या परिवाराशी, कारण मीराताई आंबेडकरांचं कार्य व ते सर्व
कार्यांना पाहून सर्व जिल्ह्यातील लोक आमचे सुशील हो असतील वसन हो असतील हे सर्व सुरळीत व चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. एवढंच बोलून मी प्रकाश आंबेडकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा 64वा वाढदिवस आहे. गेल्या 3-4 तारखेपासून बाळासाहेबांचा वाढदिवस हा स्वाभिमान सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा असा सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यानिमित्ताने या ठिकाणी मीटिंग देखील आम्ही भरवली, सगळीकडे कार्यक्रम झाले. या ठिकाणी संत सैनिक दल असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल जामनेर तालुक्याच्या वतीनं, भारी बौद्ध महासंघाच्या वतीनं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आले आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारा सर्व समूह या ठिकाणी आलेला आहे. कारण बहुजनांचं एक बहुजन हृदयसम्राट आपण ज्यांना म्हणतो ते बहुजनाचं कैवारी म्हणून बाळासाहेब आंबेडकरांकडे आता पाहिलं जात आहे आणि म्हणून बाळासाहेबांबद्दल असलेली आत्मीयता, बाळासाहेबांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या जामनेर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना असतील, समता सैनिक दल असेल, भारतीय बौद्ध महासभा याच्या वतीनं या ठिकाणी आपला उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे गरजू जे पेशंट असतील त्यांना या ठिकाणी फळ वाटप या ठिकाणी करावं आणि हा हेतू मनाशी बाळगून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी जी टीम आहे, जी डॉक्टर आहे, जिथे प्रभारी असतील त्यांनी आम्हाला या ठिकाणी परवानगी देऊन तुम्ही जो या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याला त्यांनी प्रतिसाद दिला. आणि संविधान जर टिकवायचा असेल तर बहुजनांनी सर्वांनी एकत्र यायचं आहे. ह्या निमित्ताने सर्व एकत्र येऊन आज आम्ही हा फळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी बाळासाहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू नातू ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांचा 64वा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. आपण या ठिकाणी फळवाटप करून श्री त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. प्रकाशजी आंबेडकरांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. तर आपण पाहिलं भारतीय बौद्ध महासभा, समता श्रमिक दल, भारिपा बहुजन महासंघ जामनेर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज जामनेर येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम हा नुकताच पार पडलेला आहे आणि या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना भरभरून शुभेच्छाही दिलेल्या आहेत. कॅमेरामन दीपक माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.